नमस्कार मंडळी, कशा आहात? मी विश्वनाथ सावंत, यंत्र मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, मी माझ्या डेस्कटॉपमध्ये इन्स्टॉल केलं होतं ब्ल्यूटूथ 4.0 हे अशा पद्धतीचं, जे मी ॲमेझॉनमधूनच परचेस केलं होतं. चांगल्या रेटिंग होत्या बहुधा, पण प्रॉब्लेम असा झाला की मी जेव्हा हेडसेट कनेक्ट करत होतो किंवा स्पीकर कनेक्ट करत होतो ब्लूटूथचे, त्यावेळी भरपूर सारे डिस्टर्बन्स येत होता. व्हॉइस क्लिअर कधीच नाही मिळायची, डिवाईस चालूमध्येच डिस्कनेक्ट व्हायचं, तर भरपूर सारे असे प्रॉब्लेम्स येत होते. मग त्यानंतर मी भरपूर सारं सर्च केले, ट्रबल शूटिंग केले, पण काही फायदा झाला नाही. तर फायनली मी ॲमेझॉनमधून TP-Link ब्ल्यूटूथ 5.0 हे ऑर्डर केलं. तर 4.0 तर मी ऑलरेडी यूज करत होतो, पण 4.0 एवढा जो परफॉर्मन्स होता तो एवढा मिळत नव्हता. बहुधा हे चालत पण नव्हतं, मे बी हार्डवेअरचा इश्यूसुद्धा असू शकतो. बट थोडं कंपॅरिझन केलं व्हर्जन 4.0 आणि 5.0, तर तुम्हाला त्याचा जो कवरेज आहे कंपॅरेटिवली 4.0 चांगला मिळतो. त्यानंतर ट्रान्सपरंट चांगला आहे, मल्टिपल डिवाइस आपण एट अ टाइम कनेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला स्पीकर कनेक्ट करायचं आहे, त्यानंतर कीबोर्ड कनेक्ट करायचं आहे, हेडसेट कनेक्ट करायचं आहे, तर आपण अशा मल्टिपल गोष्टी कनेक्ट करू शकतो एका डिवाइसवरती. तर त्याचा ओवरऑल मी रिव्ह्यू पण वाचला होता आणि त्यानंतर मी ॲमेझॉनमधून परचेस केलं TP-Link ब्लूटूथ 5.0. त्याचा बॉक्स काही असा दिसतो, तर हा 599 आहे. TP-Link ब्लूटूथ 4.0 पण येतं, पण हार्डली 100 rupees ऑफर आहे. तर 100 rupees माझं सजेशन राहील की तुम्ही 5.0 घ्या. तर माझं असं सजेशन राहील मित्रांनो की तुम्ही 4.0 न घेता 5.0 घ्या, कारण की हे बेनिफिशियल आहे, खूप फायदा देईल. तर मंडळी, जर तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये जर ब्लूटूथ नाही आहे तर तुम्ही हे लावून करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं पण हे चालत नाही आहे, तर त्यासाठी मी हे परचेस केलं आहे 5.0. तर चला आता डेस्कटॉपमध्ये हे इन्स्टॉल करूया आणि पाहूया परफॉर्मन्स कसा परफॉर्मन्स आहे ह्याचा, की जो मला प्रॉब्लेम येत होते पहिले ते येत आहेत की नाही. चला त्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, बॉक्स काही अशा पद्धतीचा आहे. फ्रंटमध्ये असा दिसतो, साईडमध्ये असा बारकोड आहे, त्यानंतर बॅक साईड अशी आहे. बॉक्स पटकन अनबॉक्स करूया. तर बॉक्समध्ये सर काही जास्त असं हलका वाटतो खूप, तर जास्त काही नाही आहे. तर जसं आपण बॉक्समधून हे डिवाइस डोंगल काढतो तर हे अशा पद्धतीचं दिसतं. गोल्डन प्लेटेड आहे आणि त्यामध्ये इथे TP-Link लिहिलेलं आहे आणि खूप छान वाटते बघायला. पण बघूया परफॉर्मन्स कसा राहणार आहे याचा. तर इन्स्टॉल करूया आणि फटाफट टेस्ट करूया. मित्रांनो, डोंगल मी इन्स्टॉल केलेला आहे, आता फटाफट टेस्ट करून घेऊ. तर पहिलं आपण चेक करूया की प्रॉपरली ड्रायव्हर इन्स्टॉल झालेले आहेत की नाही. त्यासाठी मी दिस पी सीला राईट क्लिक करून मॅनेजरमध्ये जातो, त्यानंतर डिवाइस मॅनेजरमध्ये जातो आणि ब्लूटूथवर क्लिक करतो. तर इथे आपल्याला काही ड्रायव्हर न इन्स्टॉल करता ऑटोमॅटिकली TP-Link ब्लूटूथ 5.0 ड्रायव्हर इन्स्टॉल झालेले आहेत. जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम फेस होत असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पर्टिक्युलरली ब्लूटूथ 5.0 ड्रायव्हर डाउनलोड करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर हा आहे बोटचा स्टोन 300 ब्लूटूथ डिवाइस आहे, ज्याच्यामध्ये माईकसुद्धा आहे. तर आपण ह्याला कनेक्ट करूया. तर मित्रांनो, ह्यासाठी मी हा तुम्हाला दाखवतो आहे कारण की हेडफोनमध्ये तर तुम्हाला मी आवाज ऐकू नाही शकत प्रॉपरली. तर ह्या स्पीकरमध्ये खासियत अशी आहे की ह्यामध्ये माईकसुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला एक चांगली क्वालिटी पण कळेल की किंवा आपण इंटरॅक्ट करतो किंवा झूम कॉल घेतो, व्हर्च्युअल कॉल्स घेतो, तेव्हा कसा परफॉर्मन्स राहणार आहे, या ब्लूटूथची फ्रिक्वेन्सी कशी राहणार आहे, ऑडिओची डिलिव्हरी आहे माईकची ती कशी राहणार आहे, तर ते पण चेक करता येईल. तर मी ऑन करतो डिवाइस. आणि त्यानंतर मी जातो ब्लूटूथमध्ये आणि इथे मी जातो डिवाइस ॲड करायला. इथे आला आहे बोट स्टोन 300, त्याला मी क्लिक करतो. You're now connected to Boat Stone 300. Just two clicks, ब्लूटूथ पेअर झालेला आहे, डन. आणि आता मी झूममध्ये जातो. तर झूममध्ये आपण ऑडिओ आणि माईकची क्वालिटी टेस्ट करूया.
1 2 3 mic test. चला तर मित्रांनो, तर ही क्वालिटी तर झाली चेक करून, आणि आता आपण चेक करूया ऑडिओ क्वालिटी. तर मी एक कॉपीराइट सॉन्ग लावतो. तर मी थोडा डेस्कटॉपपासून लांब सुद्धा येतो, तर इथे आपण पाहू शकता. क्वालिटी चांगली आहे. तर आपण टेस्ट केली ऑडिओ आणि माईक क्वालिटी, तर दोन्ही चांगल्या झाल्या. त्यानंतर इन बिटवीन मी थोडंसं चेक पण केलं फ्रिक्वेन्सी कशी येते थोडं लांब जाऊन वगैरे. तर प्रॉपरली फ्लॉलेस चालू आहे. मित्रांनो, माझ्या सिस्टीमचा प्रॉब्लेम नव्हता हे तर क्लिअर झालं. तर प्रॉब्लेम होता ब्लूटूथ डोंगलचा. तर टीपीलिंकच्या ब्लूटूथ डोंगलवरती आपण रिलाय करू शकतो. प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. मी आता चांगल्या पद्धतीने एडिटिंग वगैरे करू शकतो, चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकतो, तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. अँटे विथ मी मीट अगेन. बाय.